मागील वर्षी खरीप हंगामात कमी दर मिळाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजारांची नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारनं दिली आहे राज्यातील पासष्ट लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय चार हजार दोनशे कोटींचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलं एवढंच नाही तर केंद्र सरकारने सोयाबीनच्या एम एस दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ करीत प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये देण्याचा निर्णय घेतला सोबतच केंद्र सरकारने महाराष्ट्रात नव्वद दिवसांसाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सोयाबीन खरेदी केंद्र सुरू के कापसाच्या पाचशे एक रुपयांची वाढ केली आहे म्हणजेच कापसाला आता प्रति क्विंटल सात हजार पाचशे एकवीस भाव निश्चित केलाय सरकारच्या निर्णयाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे